माझं म्हणणं असं आहे की त्याचाच राग म्हणून जे आहे अजितदादानं जे आहे ती सकाळची जी शपथ घेतली फडणवीस बरोबर ती याच्यासाठी की त्यांच्या समोर हे डील झालं होतं की काही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर येऊ. आणि शेवटला ज्या वेळेला यूटर्न करण्यात आला, आता हे सगळं मला अलीकडे माहिती पडल्यानंतर आणि अलीकडेसुद्धा 2-4 महिन्यामध्ये असे प्रयोग झाले. एवढंच नाही तर पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजितदादा या तिघांना सांगितलं की तुम्ही जा आणि चर्चा करा की आमच्या ह्या ह्या अटी आहेत, ही खाती पाहिजेत. सगळी तयारी झाली, मी त्यात नाही. आणि शेवटला जे आहे वाट बघतात आणि इकडून जे आहे त्यांनी सांगितलं की नाही जायचं. माझं म्हणणं आहे की लढायचं तर लढायला पाहिजे, पण तळ्यात मळ्यात जे करतोत आपण त्यांनी किती विश्वासार्थ जी आपली राहते आहे. म्हणजे आम्ही लढायचं आणि तुम्ही पाठीमागून जे आहे चर्चा कर सुरू ठेवायच्या, हे कोणालाही पटलेलं नाही. आणि एवढंच नाही ऐकून मी त्याचंही उत्तर देतो. एवढंच नाही तर सगळ्या 54 आमदारांनी सह्या केल्या, जयंत पाटील सहित, रोहित पवार सहित, की आपल्याला BJP मध्ये सरकारमध्ये जायचं आहे. ते कागदपत्र आहेत.